खुलताबाद तालुक्यातील काटशेवरी फाट्याजवळ पिस्तुलाचा व चाकूचा धाक दाखवून दोन लाख रुपये लुटल्याची घटना गुरुवार रोजी संध्याकाळी खडली आहे गजानन दगडूबा पन्हाळे राणार देऊळघाट जिल्हा बुलढाणा हे बुधवारी चालक मंगेश वानखेडे व वा अन्य दोन जणांसह औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथील बहिणीकडून आणलेले उसने दोन लाख रुपये परत करण्यासाठी आपल्या काराने निघाले होते यातील दोन जणांना चिकलठाणा विमानतळाजवळ सोडले त्यानंतर चालकासह ते दर्शनासाठी फुलंबरी मार्गे खुलताबादला आले पुन्हा गंगापूरला याच मार्गे निघाले त्यानंतर ते जेवणासाठी फुलंबरी खुलताबाद रोडवरील वैष्णवी ढाब्याजवळ थांबले आतमध्ये जागा नसल्यामुळे ते बाहेरच थांबले काही जणांनी कुठे जायचे याविषयी चौकशी केली त्यावेळी त्यांनी गंगापूर तालुक्यातील रांजणगाव येथे जात असल्याचं सांगितलं त्यावेळी त्यांनी काटेश्वरी मार्गे जाण्याचं त्यावेळी पन्हाळे यांनी चालकासह गाडी काटेश्वर मार्गे वळवली फाट्यावरून थोडे पुढे जाताच ही कार त्यांच्या कारला आली यातील खाली उतरत पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळ रोकड घेऊन पसार झाले यावेळी खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी घटनास्थळी भेट दिली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बहुरे हे करतात रामलाल निंबोरे एन न्यूज खुलताबाद ए आय शोध सत्याचा वेद बातमीचा